आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना आवडणारे झटपट होणारे पॉपकॉर्न। त्यासाठी मी कढईत थोडं तेल घेतलं आहे। आता तेल थोडंसं गरम झालं की त्यात आपण पॉपकॉर्न टाकू। आता यात थोडीशी हळद टाका, चवीनुसार मीठ, आणि हे व्यवस्थित सारखं मिक्स करून घेऊ। उलट सुलट करत चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, बारीक करायचं नाही गॅस। आता हे एक दोन पॉपकॉर्न फुटले आहेत, आता यावर झाकण ठेवू। आता हे बघा, एक एक पॉपकॉर्नचा आवाज येत आहे, व्यवस्थित होत आहेत। गॅस फुलच ठेवायचा। सर्व पॉपकॉर्न फुटू द्यायचे। आता हे बघा, आवाज बंद झाला आहे पॉपकॉर्नचा। आता गॅस बंद करून घेऊ। आता पॉपकॉर्न फुटायचा आवाज बंद झाला आहे, मी गॅस बंद केला आहे। आणि हे बघा, आता आपले पॉपकॉर्न तयार झाले आहेत। हे बघा किती एकसारखे व्यवस्थित फुटलेले आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपले पॉपकॉर्न तयार झाले आहेत घरच्या घरी। नक्की करून बघा तुम्ही पण, खूप झटपट अगदी 2 मिनिटाच्या आत तयार होतात। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे हा। नक्की करून बघा।